दरम्यान 1994 दिलेलं आरक्षण रद्द करा अशी मागणीच आता मनोज जरांगे यांनी केली आहे. कशाच्या आधारावर आरक्षण दिलं, श्वेतपत्रिका काढा असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलंय. श्वेतपत्रिका काढण्यासाठी जरांगे यांच्याकडून सरकारला 13 जुलैचा अल्टिमेटम देखील देण्यात आला. तर जातींचा समावेश कुणी केला हे बोलणं म्हणजे पारावरच्या गप्पा आहे. जरांगेंच्या मागणीनंतर लक्ष्मण हाके यांनी हा पलटवार केला. मी कुणबी धरायचा असला आणि मराठ्यांची कुणबीची पोटजात मराठा होत नाही किंवा मराठ्यांची जात कुणबी होत नाही पोटजात असं जर तुम्हाला म्हणायचं असलं तर 180 जातीच्या नंतर ज्या जाती लावल्या त्या सगळ्याची सगळ्या काढा. 94 दिलेलं आरक्षण सगळं रद्द करा, त्याची श्वेतपत्रिका काढा. हे दिलंय कशाच्या आधारावर आणि काय म्हणून दिलंय हे मराठ्यांना कळणं 13 जुलैच्या आत गरजेचं आहे. पोटजाती म्हणून घेतल्या असल्या तर मराठा सुद्धा घ्या, जर घ्यायच्या नसल्या तर त्या कशा घेतल्या याचं उत्तर आम्हाला द्या. त्या आयोगाच्या माध्यमातून या जाती जर ऍड होत असतील की जो आयोग हा आमच्या मंडल आयोग किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 1994 पासून ओबीसी संदर्भात जे काही अधिकार मिळाले ओबीसींना ते आयोग आहे आणि त्या आयोगाचा घटनात्मक दर्जा आहे आणि कुणी घातल्या कशा घातल्या ऍड झाल्या हे बोलणं म्हणजे पारावरच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारण्यासारखा प्रकार आहे. बोगस कुणबींच्या आमच्या ज्या हरकती आहेत शासनाच्या त्याच्यावरती आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं होतं. पण शासनानं आम्हाला सांगितलंय की खोटी कुणबी सर्टिफिकेट देणारे आणि घेणारे या दोघांवर आम्ही कारवाई करू असं आम्हाला मायबाप सरकारनं संविधानिक सरकारनं 12 करोड जनतेचं दायित्व आणि समत्वाची ममत्वाची भावना असणाऱ्या सरकारनं असं सांगितलंय की आम्ही बोगस सर्टिफिकेट घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. त्याला मात्र मी सोडत नाही कारण तो दंगली घडून आणणार. एक बी बोगस नोंद नाही आणि ती रद्द बी नाही झाली पाहिजे हे सरकारला मी सांगायचं राहिलो. एक बी बोगस नोंद नाही येत एक बी रद्द नाही झाली पाहिजे आणि प्रमाणपत्र आता थांबले नाहीत पाहिजे हे ऐकायला आलं पाहिजे. थांबलाच नाही पाहिजे नसता ज्या त्या कार्यालयावर मराठी आता धडकणार आहे.